आजची कहाणी आहे सोनम शुक्ला नावाच्या एका तरुणीची आणि ही तरुणी मुंबई या ठिकाणचं गोरेगाव वेस्ट आहे आणि या ठिकाणी प्रेमनगर आहे आणि या भागामध्ये राहणारी ही सोनम आहे। आता हिचं वय साधारणपणे 18 वर्षाचं आहे आणि ही एक अत्यंत हुशार अशा पद्धतीची तरुणी आहे, विद्यार्थिनी आहे आणि 2 महिन्यानंतर तिची नीटची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेची हिची तयारी चाललेली होती। साधारणपणे 7-7, 8-8 तास ती रोज अभ्यास करत होती। तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं आणि त्याच्यासाठी तिनं एक्स्ट्राचे क्लास लावलेले होते आणि त्या क्लासला ती नियमित जात होती, नियमित येत होती, नियमित अभ्यास करत होती आणि डॉक्टर होण्यासाठीच्या जे काही करायला लागतं तो सगळा अत्यंत तडफेनं, अत्यंत प्रामाणिकपणे तो ती अभ्यास करत होती। तर तारीख होती 25 एप्रिल 2022। आता या दिवशी आता दिवसभर तिनं अभ्यास तर केलेलाच होता पण संध्याकाळी 4 सुमारास तिचा क्लास होता आणि मग त्या क्लासला ती घरातनं बाहेर पडली। नंतर आता तिची क्लास तिचा सुटला आणि नंतर तिची घरी येण्याची वेळ झाली पण तरीही ती मुलगी काही घरी आलेली नव्हती। आता ही सोनम घरी आली नाही। आता घरामध्ये जी मंडळी होती, आईवडील जे होते त्यांना चिंता वाटायला लागली कारण ती येण्याची वेळ होती ती टळून गेलेली होती। रात्रीचे साधारण 9:30 वाजले होते, अजूनही ती आलेली नव्हती, त्यामुळे वडिलांनी तिला फोन लावला। फोन लावल्यानंतर तिनं तो फोन उचलला तर तिनं सांगितलं, म्हटली की मी आत्ता माझ्या मैत्रिणीकडे आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये मी घरी पोहोचते आहे, असं त्या सोनमनं सांगितलं। आणि त्यानंतर पुन्हा बराच वेळ झाला, एकदा फोन झाला, पुन्हा बराच वेळ झाला पण तरी पण काय त्या सोनमचा मग परत फोन बंद झाला किंवा फोन लागला नाही। वडिलांनी पुन्हा तिला फोन केला पण तिच्याशी काही संपर्क झाला नाही। त्यानंतर पुन्हा फोन केला, पुन्हा संपर्क झाला नाही। आता ती म्हटली होती थोड्या वेळात येते, आता रात्रीच्या 10 वाजले तरी ती आली नाही। पुन्हा यांनी फोन लावला तरी आली नाही, त्याच्यानंतर म्हणजे संपर्कच झाला नाही। त्याच्यानंतर मग 11 वाजले 11:30 वाजले तरी पण ती पोरगी काही घरी आलेली नव्हती। इकडे घरातली मंडळी प्रचंड टेन्शनमध्ये आलेली होती आणि ह्यांनी कितीही फोन करण्याचा प्रयत्न केला तरी फोन काही लागत नव्हता, संपर्क होत नव्हता, फोन बंद झालेला होता। आणि मग वडिलांनी घरच्या मंडळींनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला, तिचा ज्या ठिकाणी क्लास होता तिथपर्यंत जाऊन आले, तिची जी मैत्रीण होती त्या मैत्रिणीपर्यंत हे जाऊन आले पण तिचा काही तपास लागला नाही। आणि अखेर शेवटी वडील हे गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत आणि आपली मुलगी सोनम गायब झाली अशा पद्धतीची तक्रार त्यांनी दाखल केली। त्यानंतर मग तिच्याबद्दलची माहिती, तिचे फोटो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी पोलिसांना दिल्या आणि पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात केलेली आहे। आता सुरुवातीला पोलिसांनी सोनमचे जे घरची मंडळी आहेत त्यांच्याकडून तिच्याबद्दलची माहिती घेतली, मग ती तिचं शिक्षण, तिचे क्लास, तिच्या मैत्रिणी यांच्याबद्दलची माहिती घेतली, त्यांच्याकडे सुद्धा चौकशी केली। आता ही सगळी चौकशी चाललेली होती आणि याच काळामध्ये 28 एप्रिल 2022 वर्सोवा या ठिकाणचा बरिस्ता लेन हा जो भाग आहे त्या भागामध्ये एक पोतं पडलेलं होतं। त्या पोत्याला माशा वगैरे गोंगावत होत्या, दुर्गंधी येत होती आणि याच्यामध्ये काहीतरी म्हणजे विचित्र गोष्ट असणार असं ते त्या ठिकाणी आजूबाजूला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी पाहिलं आणि त्यानंतर मग पोलिसांना कळवण्यात आलं। वर्सोवा पोलिसांना हे समजलं आणि पोलीस त्या ठिकाणी आले तर या ठिकाणी ते जे पोतं होतं ते पोतं ओपन केलं, त्यावेळेस आतमध्ये एक मृतदेह पडलेला होता। तो मृतदेह अत्यंत विदीर्ण अशा अवस्थेमध्ये होता, अत्यंत वाईट अवस्था त्या मृतदेहाची होती। पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला, त्या घटनास्थळाचा पंचनामा केला आणि बॉडी जी आहे ती कुपर हॉस्पिटल जी आहे त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती। आणि आता वर्सोवा पोलीस शोध घेत होते की हा मृतदेह कोणाचा आहे, ही बॉडी कोणाची आहे आणि मग यासाठी त्यांनी त्या परिसरामध्ये मिसिंग कोणी झालं आहे का, तर त्याबद्दलच्या तक्रारी आलेल्या आहेत का, तर याची माहिती घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली। आणि यावेळेस पोलिसांना कळलं की गोरेगाव पोलिसांमध्ये एक तरुणी गायब झाल्याची तक्रार नोंदवलेली आहे आणि त्यामुळे मग वर्सोवा पोलिसांनी गोरेगाव पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना सापडलेले जे काही म्हणजे मृतदेह आणि त्याचे पुरावे वगैरे हे सगळं पाहिलं आणि ते म्हणजे वर्सोवा पोलिसांनी गोरेगाव पोलिसांना हे सगळं सांगितलं। सांगितल्यानंतर मग आता खरंच ती तरुणी आहे का, तर त्यासाठी तिची ओळख पटवायची होती, यासाठी या मृतदेहाचे फोटो जे आहेत ते व्हॉट्सॲपला पाठवण्यात आले आणि हेच फोटो सोनमच्या घरच्यांनासुद्धा पाठवण्यात आले। पण या फोटोमधला मृतदेह ओळखणं अत्यंत अवघड होतं,
आणि यासाठी मग सोनमच्या परिवाराला म्हणजे पोलिसांनी सांगितलं की जर तसं ओळखता येत नसेल तर तुम्ही तो मृतदेह पहा आणि ओळख पाठवा. आणि मग हे सगळी मंडळी जी आहेत ती कोपर हॉस्पिटलला गेले आणि या ठिकाणी मग त्या सोनमच्या अंगामधले कपडे, त्यानंतर तिच्या हातामध्ये म्हणजे बोटामधली अंगठी, या सगळ्या काही खुणा होत्या त्या खुणावरून त्यांनी ओळखलं की हिचा म्हणजे हा मृतदेह जो आहे तो मृतदेह सोनम शुक्लाचाच आहे. बघा, आत्तापर्यंत ही जी हा जो प्रकार होता किंवा हे जे प्रकरण होतं ते प्रकरण हे मुलगी गायब झाल्याचं होतं, पण आता त्याच सोनम शुक्लाची हत्या करण्यात आली होती आणि अत्यंत निर्दयीपणे आणि निर्घृणपणे हत्या तिची केलेली होती. आणि हे आता हत्येचं प्रकरण सुरू झालं होतं आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी सुद्धा तपासाला सुरुवात केलेली होती. आता ही सोनम ही क्लासला कुठं गेली, त्यानंतर ती कोणाला भेटली, तिचं शेवटचं बोलणं कोणाबरोबर ती झालं, ती कोणाच्या संपर्कामध्ये होती, जास्तीत जास्त लोक कोणाशी ती जास्त बोलायची वगैरे 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 या सगळ्या गोष्टी किंवा तिचं शेवटचं लोकेशन, या पद्धतीच्या माहिती म्हणजे जी प्राथमिक माहिती आहे ती माहिती किंवा ते तांत्रिक तपास जो आहे तो तपास पोलिसांनी करायला सुरुवात केलेली होती. आता यावेळी पोलिसांना एक अशी माहिती मिळाली की याच भागामधला एक तरुण, ज्या दिवशी ही तरुणी गायब झाली होती त्याच दिवशी स्कूटरवरती एक पोतं घेऊन चाललेला होता असं काही तरुणांनी पाहिलेलं होतं आणि ही माहिती पोलिसांना समजली. आता जो तरुण स्कूटरवरती पोतं घेऊन चाललेला होता म्हणजे तो संशयित होता, त्याचं नाव होतं मोहम्मद अन्सारी आणि हा सुद्धा त्याच प्रेमनगर भागामध्ये राहणारा होता. आता यामुळे पोलिसांचा या तरुणावरती म्हणजे या अन्सारीवरती संशय होता आणि याच काळामध्ये सोनमची बहीण ह्या त्या अन्सारीच्या बेकरीमध्ये म्हणजे अन्सारीची बेकरी होती त्या बेकरीमध्ये गेल्या होत्या आणि त्याच्याकडे सोनमची चौकशी केलेली होती. आता यावेळेस मग या बहिणीला असं दिसलं की अन्सारीच्या बोटाला जखम झालेली आहे आणि ही माहिती तिनं पोलिसांना सांगितली. आता त्यामुळे पोलिसांचा संशय त्या अन्सारीवरती जास्तच वाढलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी अन्सारीला ताब्यात घेतलं, त्याच्याकडून कसून चौकशी केली आणि मग या चौकशीमधून त्याने कबूल केलं की त्यानं सोनमची हत्या केलेली होती. पण आता प्रश्न हा होता की ही हत्या झाली कशी. तर सोनम आणि अन्सारी हे दोघंही प्रेमनगर हा जो भाग आहे त्या ठिकाणी एकाच भागामध्ये राहत होते आणि ते एकमेकांना चांगले ओळखत होते आणि या ठिकाणी अन्सारीच्या वडिलांची बेकरी आहे आणि या बेकरीमध्ये अनेक वेळा सोनम काहीतरी आणण्यासाठी वगैरे जात असायची आणि त्यामुळे मग तिची आणि अन्सारीची चांगलीच ओळख झाली होती आणि ओळखीचं रूपांतर पुढं मग गाढ मैत्रीमध्ये वगैरे झालेलं होतं. आता तारीख होती 25 एप्रिल, संध्याकाळची 4 वेळ होती आणि यावेळेस सोनम जी आहे तिचे एक्स्ट्रा क्लास जे होते त्या क्लाससाठी घराच्या बाहेर पडलेली होती, पण ती माघारी आलेली नव्हती कारण ती अन्सारीच्या घरी गेलेली होती. त्या दिवशी या अन्सारीचे आई आणि वडील हे दोघंही बाजारात गेले होते आणि घरामध्ये बाकी कोणीही नव्हतं आणि यावेळेस सोनम त्याच्या घरी पोहोचली. आता या ठिकाणी अन्सारी आणि सोनम यांच्यामध्ये जोरजोराने भांडण झालं, काहीतरी वाद झाला आणि या वादामध्ये या रागाच्या भरामध्ये अन्सारीनं घरामध्ये असणारी केबलची जी वायर आहे त्या वायरनं सोनमचा गळा आवळायला सुरुवात केली आणि त्यानं तो इतक्या जोरामध्ये आवळला की अक्षरशः सोनम जी आहे ती तडफडायला लागलेली आहे आणि त्या ठिकाणीच तिचा मृत्यू झाला आहे, तिची हत्या करण्यात आलेली आहे. हे सगळं चालू असताना प्रचंड झटापट झाली आणि या झटापटीमध्ये अन्सारीच्या हातालासुद्धा कापलेलं होतं, हातालासुद्धा जखम झालेली होती म्हणजे बोटाला वगैरे जखम झालेली होती. आत्ता त्यानं तिची हत्या केली, यानंतर आता करायचं काय? तर हा मृतदेह मग त्यानं एका पोत्यामध्ये भरला आणि रात्रीच्या वेळी पोतं स्कूटरवरती टाकलं आणि ते पोतं घेऊन किंवा तो मृतदेह घेऊन तो मालाड पश्चिम या ठिकाणच्या एका नाल्यामध्ये गेला म्हणजे नाल्याच्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्यानं त्या नाल्यामध्ये हे पोतं फेकून दिलं, हा मृतदेह त्यामध्ये टाकून दिला. आता याला असं वाटलं की हा मृतदेह जो आहे तो ते मासे वगैरे किंवा इतर जे जीव आहेत ते जीव खाऊन टाकतील असा त्याचा अंदाज होता, किंवा हा मृतदेह जो आहे तो वाहत वाहत समुद्राला जाईल आणि त्यानंतर मग हिचा काही तपास लागणार नाही, ही कोणाला सापडू शकत नाही असं त्याला वाटत होतं. पण 28 एप्रिलला मात्र हा मृतदेह वर्सोवाच्या किनाऱ्यावरती मिळाला आणि त्यानंतर या सगळ्या हत्येचा उलगडा झालेला होता. आता या प्रकरणामध्ये हत्या झालेली होती, त्याचा आरोपी सापडलेला होता, पण तरीही प्रश्न निर्माण होत होता तो म्हणजे ही हत्या का करण्यात आली होती.
या अन्सारीनं इतकं टोकाचं पाऊल का उचललेलं होतं। आता याच्यामध्ये काही वेगवेगळी कारणं समाजाच्या समोर येतात किंवा समाज माध्यमातून प्रसार माध्यमातून समोर येतात। आता याच्यातलं एक कारण असं सांगितलं जातं की म्हणजे मुलीचे वडील जे श्रीकांत शुक्ला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की हा जो प्रकार आहे तो प्रकार हा लव जिहादचा वगैरे आहे असं त्यांचं म्हणणं होतं किंवा मुलीच्या घरच्यांचं असं मत होतं। आणि त्यांनी असं पण म्हटलेलं होतं की हा जो आरोपी आहे तो आरोपी 26 एप्रिलला पळून जाणार होता, त्यानं तिकीट वगैरे काढलेलं होतं आणि हा त्या सोनमच्या मागं लागलेला होता, त्या सोनमला सांगत होता की आपण पळून जाऊया आणि यासाठी तिच्यावरती दबाव टाकत होता, पण त्या व्यक्तीच्या वागण्याला ही विरोध करत होती आणि त्यामुळे रागाच्या भरामध्ये त्यानं हिची हत्या केली असा आरोप हा त्या मुलीच्या घरच्यांनी केलेला होता। आणि दुसरा एक माध्यमातून आरोप असा आला होता किंवा कारण असं आलं होतं की या आरोपीनं त्या तरुणीबरोबर ती जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पण या गोष्टीला तिनं विरोध केला आणि त्यामुळे मग त्यानं तिची हत्या केलेली आहे। अर्थात हेच कारण आहे का इतर काही कारणं आहेत हे सुद्धा नंतर आता तपासांती समोर येईल, कारण ही सगळी जी घटना घडली त्यानंतर या गोष्टीचा तपास चाललेला आहे। पण एक डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारी अत्यंत हुशार असणारी तरुणी ही या तरुणानं संपवलेली होती आणि आता या जगामध्ये ती तरुणी नाही आहे आणि तिच्या मृत्यूमुळे तिच्या आईवडिलांना आणि तिच्या घरातल्या लोकांना मात्र आयुष्यभराचं दुःख या ठिकाणी भोगावं लागणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर हा जो तरुण आहे तो तरुण खुनी बनलेला आहे आणि आता त्याला जी शिक्षा होईल म्हणजे सन्माननीय न्यायालय त्याला जी शिक्षा देईल तर ती त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावी लागतील, पण त्याच्या आईवडिलांनासुद्धा याच्यामुळे नाहक त्रास होणार आहे। तर अशा पद्धतीची ही घटना होती। आता जे माध्यमातून पुढे आलं तर तेच मी मांडलेलं आहे, तपास चाललेला आहे, वेगळी आणि नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते, पण या सगळ्या घटनेवरून माझी सगळ्या तरुणांना आणि तरुणींना अत्यंत कळकळीनं विनंती आहे की आपल्या आयुष्यामध्ये असं कोणतंही पाऊल उचलू नका की ज्यामुळे आपल्या आईवडिलांना त्रास होईल, आपल्या आईवडिलांची बदनामी होईल आणि आपल्या आईवडिलांना दुःख भोगावं लागेल। तर याबद्दल आता तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला तुम्ही जरूर कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।